नमस्कार. आज आपण आलेलो आहोत तळेगाव दाभाडे येथील पाच पांडव मंदिरामध्ये. अतिशय दुर्मिळ आणि वेगळ्या प्रकारचं हे पाच पांडवांचं मंदिर आहे. तर या मंदिराविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर प्रमोद बोराडे आज आपल्यासोबत आहेत. मागच्या वेळेस आपण इंदोरीच्या दुर्गा संदर्भात त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या, त्यांच्याकडून जाणून घेतलं होतं. आज आपण आलेलो आहोत तळेगावातल्या पाच पांडव मंदिरामध्ये. नमस्कार सर. पाच पांडव मंदिर हे एक आगळं वेगळं मंदिर आहे. म्हणजे अशा प्रकारचं मंदिर आज ताग्यात मी तरी कुठे पाहिलेलं नव्हतं. तर हे मंदिराविषयी मला थोडक्यात माहिती सांगा. सर्वप्रथम मला आपल्या सर्वांना हे सांगायचं आहे की कुठेही पाहिलं नाही असं जे आपण म्हणताय, तर साधारणपणे आपल्या भारतामध्ये फक्त दोनच पाच पांडवांची मंदिरं आहेत. आणि या दोनमध्ये या मंदिराच्या ज्या मूर्ती आहेत किंवा जे स्वरूप आहे एवढं उत्कृष्ट स्वरूप दिल्लीचं नाही आहे, कारण त्या बाजूला फक्त पादुका आणि काही चित्रं चितारलेली आहेत. तर इतक्या भव्य मूर्ती असणं आणि एवढ्या सुंदररित्या आतमधली रचना असणं, हे मंदिर मात्र एकमेव इथं आहे. म्हणजे भारतात जरी ही दोन मंदिरं असली तरीसुद्धा माझं असं म्हणणं आहे ते नगण्य आहे, या मंदिरात खऱ्या अर्थी अतिशय उत्तम रचना आणि खूप सात्विकता पाळून या मंदिराची बांधणी केलेली आहे. त्याचप्रकारे मला हेही सांगायचं आहे की किडा मुंगी जास्तीत जास्त मंदिरामध्ये प्रवेश होऊ नये, काही घुशी उंदीर यांचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होऊ नये, म्हणून त्या त्यावेळी मध्ययुगामध्ये मंदिर बांधणीमध्ये एक रचनात्मक शैली असायची. ती अशी असायची की त्याला थोडंसं उंचावर घेतलं जायचं. तुम्ही जर हे मंदिर बघितलं तर साधारणपणे 5 फूट उंचावरती हे मंदिर केलेलं आहे आणि याच्यामध्ये आतमधला सर्व अधिष्ठानाचा म्हणजे भरावाचा भाग भरून घेतलेला आहे आणि अतिशय उत्तम दर्जेदार बांधकामामध्ये ह्या मंदिराचं अधिष्ठान आज देखील तुम्हाला दिसतंय. उंचावर मंदिर घेतलंय आणि त्याच्यावरती मूर्ती आपल्याला दिसतात. म्हणजे हे मंदिर बांधत असताना ज्यावेळी सेनापती दाभाडेंच्या काळामध्ये हे काम झालेलं आहे ते अतिशय दर्जेदार कलाकृतीने झालेले हे मला इथे सांगायचं आहे. आता तुम्ही जे म्हणालात की भारतात अशी दोनच ठिकाणं मंदिर आहे, एक तर दिल्लीमध्ये आहे आणि दुसरं आपल्या तळेगावात आहे, तर हे मंदिर इथे उभारण्यामागचं काय कारण असू शकतं? किंवा असं बऱ्याच मंदिरांच्या बाबतीत बोललं जातं की तिथे त्या देवांचं वास्तव्य होतं किंवा त्यांचं पदस्पर्श त्या भूमीला झाले होते, तर तशा प्रकारची कुठली आख्यायिका या मंदिराच्या बाबतीत आहे का? निश्चितच, कारण आपल्याकडे असं कधीच कुठला इतिहास, जरी ती दंतकथा आपल्याला आज वाटत असली तरी ती 100% दंतकथा कधीच नसते. त्याच्यामध्ये इतिहासाचे खूप कण दडलेले असतात. अगदी या मंदिराच्या बाबत असंच एक छोटंसं रहस्य आहे. ते रहस्य असं की ज्यावेळी पांडवांचा कौरवांशी वाद आहे आणि श्रीकृष्णाने मध्यस्थी केलेली आहे, त्यावेळी श्रीकृष्णाने केलेल्या शिष्टाईला काही यश आलं नाही, कारण श्रीकृष्णाने त्यावेळी 5 गावं फक्त पांडवांसाठी मागितली आहेत, कौरवांकडे मागितलेली आहेत. ती 5 गावं आहे स्थलपत, बागपत, सोनपत, पानपत आणि इंद्रपत. इंद्रप्रस्थ इंद्रपत म्हणजे दिल्ली आणि सोनपत म्हणजे आजचं सोनीपत, आजचं पाणीपत. ही 5 गावं श्रीकृष्णाने मागितली पण ती त्यांना दिली गेली नाही. आणि मग विजनवासात पांडव असताना तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर की ते इथं होते का, तर ते एक रात्र इथं राहिले होते. आणि या गोष्टी ज्या मी सांगतोय याला जर तुम्ही आधार विचारला तर लोकांनी त्यांच्या स्मृती जतन केल्या हाच याला आधार. त्याचे काही कागदपत्र कुठे नाही आहेत. जी लोकं ईश्वराला मानतात अशा ईश्वरनिष्ठ आणि आध्यात्मिक समाजाच्या दृष्टीने पांडव इथं राहिलेले होते, एक रात्र ते इथं राहिले, म्हणून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन होण्यासाठी इथल्या स्थानिकांनी त्या स्मृती आपल्या हृदयामध्ये आणि तदनंतर त्या इथं चितारल्या गेल्या, त्याच्या मूर्तिरूपाने इथे उभ्या राहिल्या आणि पांडवांनी एक रात्री विजनवासात इथे मुक्काम करून त्यांच्या गाडीच्या म्हणजे त्यांच्या रथाच्या धावा बदललेल्या होत्या. धावा म्हणजे चाकांच्या वरच्या पट्ट्या त्या इथे बदलल्या होत्या. बऱ्याच काळ तिथे आतमध्ये त्या धावा आज ताग्यात होत्या, आत्ता दिसून येत नाही आहेत पण कुठे असतील, पण अशा इथं त्यांनी धाव्या बदललेल्या होत्या. या सगळ्या इतिहासाचं स्मरण आज देखील तळेगावकरांना आहे हे मला सांगायचं आहे.
आता आपण सांगितलं की एक रात्र इथे पांडवांचं वास्तव्य होतं, तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि तळेगावसाठी ही फार भूषणावह पण आहे की अशा प्रकारचा इतिहास तळेगावाला आहे की इथे पाच पांडव येऊन गेले होते आणि त्याच्या खुणा आज या मंदिराच्या रूपाने आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. या मंदिराचं आणखी काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे इथल्या बांधकाम शैलीविषयी थोडंसं आम्हाला सांगा. डॉक्टर आर एस शर्मा असे एक महान इतिहासकार होऊन गेलेत. डॉक्टर आर एस शर्मांनी प्राचीन भारताचा इतिहास नावाचं एक उत्तम पुस्तक लिहिलं आहे, त्यामध्ये पांडवांचा कालावधी त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे, संशोधनाअंती दाखवलेला आहे. अतिशय बारकाईने संशोधन करून त्यांनी हे मांडलं की इसवी सण पूर्व 1000 लोखंडाचा शोध लागला आणि तदनंतर धावा आहे, तदनंतर रथ आहे, तदनंतर लोखंडाच्या वस्तू आहेत, तलवारी वगैरे ज्या काही शस्त्रास्त्र आयुधं आहेत ते. मग पांडवांचा काळ कधी येतो, तो इसवी सण पूर्व 950, म्हणजे इथून मागे साधारण 3000 कुरुक्षेत्रावर युद्ध झालं आणि मग तदनंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिसून येतात. आपण जे मंदिराचं वैशिष्ट्य विचारलं तर मी इथे रचना थोडंसं आपल्याला फिरून दाखवू इच्छितो, आपण एकदा पाहूयात. या बाजूला मंदिराच्या अगदी मुखामध्ये जिथून पायऱ्या चालू होतात त्याच्या बाहेर आपल्याला इथे एक रचना दिसते. नेमकं हे बांधकाम कशाचं आहे, याचं स्वरूप असं कसं आणि हे काय असू शकतं, आज तागायत लोक याला मंदिर म्हणून पूजत आहेत. इथे शंकराची एक पिंडी आहे, नंदी इथे नव्यानी आधुनिक काळामध्ये लावलेला दिसतोय आणि मग या सर्व गोष्टीमध्ये हे मंदिराचाच एक भाग असा होऊन गेला. पण मुळात संपूर्ण तळेगाव दाभाडे वासियांना आणि मावळच्या लोकांना मला हे सांगायचं आहे की ही खऱ्या अर्थी एक समाधी आहे. ही समाधी कुणाची, तर त्याचं आपल्याला काही नाव माहीत नाही. याचं कारण काय, कारण त्याच्यावर कुठलंही इन्स्क्रिप्शन, कुठलाही शिलालेख याच्यावरती कोरला गेलेला नाही आहे. पण ही समाधी दाभाडे राजघराण्यामध्ये कुणातरी नामांकित व्यक्तीची असू शकेल किंवा अन्य कुणाची, पण ही समाधी आहे याविषयी माझ्या मनात एक टक्का देखील शंका नाही. दुसरा भाग, ही समाधी असल्याचा पुरावा काय, तर मला सर्वांना सांगावं वाटतं की समाधीची जी आर्किओलॉजिकल स्ट्रक्चरमधली जी रचना असते समाधीची, अशा समाधीची रचना याच्या संपूर्ण फुलं, कर्ण, अधिष्ठान, वरचा जो काही भाग आहे, दगडाची फरसबंदी आणि त्याला जाणाऱ्या पायऱ्या, हे सर्व याच्यातून आपल्याला दिसून येतं. तदनंतर याचा एक छोटा पुरावा, जे आज कोपऱ्यामध्ये फेकून दिलेली गोष्ट आहे, ते मी आपल्या सर्वांना दाखवतो. अतिशय बारकाईने बघण्याची गोष्ट आहे, आजवर 100% ही दुर्लक्षित झालेली गोष्ट आहे. या दगडाकडे आपण पाहावं, हा दगड कशाचा आहे. माझं घर इथे, मी लहानपण माझं इथे गेलं, जन्म माझा इथला, पण या ठिकाणी हा जो दगड आहे हा मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. हा या समाधीवरून टाकून दिलेला दगड आहे. ही समाधी आहे त्याचा हा पहिला पुरावा आहे की हे वृंदावन आहे. एक स्त्री या समाधीवर सती गेली होती आणि सती गेल्याच्यानंतर तिचं वृंदावन इथे केलं गेलं होतं. हा या समाधीचा चिरा हा याच्या वर होता, हा कालोघामध्ये खाली आला, पुढे ठेवला गेला, पण ही समाधी हे सतीचं वृंदावन होतं. आणि इथे मग नेमकी सती गेलेली स्त्री जी होते ती सती कशावरून गेले, कारण तिचं वृंदावन इथं वर आहे, वरती तुळस देखील लावलेली आहे, सतीचं वृंदावन इथं वर आहे. आणि त्याच्यानंतर हे वृंदावन पूर्वीचं होतं, आता नवीन वृंदावन आपल्याला तिथं दिसून येतं. सती का गेली स्त्री, तर तिचा पती जो होता त्याचं कुठंतरी युद्धामध्ये बलिदान झालं आहे आणि पतिप्रेमाचं उदात्त प्रतीक म्हणून ही स्त्री सती गेली आहे. तर तिच्या पतीचं जे निधन झालं आहे, बलिदान झालेलं आहे, त्या बलिदानामध्ये त्याच्या नावाने सुद्धा विरगळ इथं करून घेतलेली आहे. ती विरगळ मी तुम्हाला पलीकडच्या बाजूने दाखवतो, इथे समोरच ठेवलेली आहे. सदर विरगळ आपण जी पाहतो आहोत, या विरगळीमध्ये इथं वरती हा कळस आपल्याला दिसतोय, त्याच्यानंतर शंकराची इथं ही पिंडी आहे. अतिशय अस्पष्ट झालंय, पण ही साधारणपणे पिंडी आहे आणि हा त्याचा बेस आहे पिंडीचा. तर या पिंडीची नवरा बायको पूजा करतायत, पती पत्नी. आणि त्याच्यानंतर तो युद्धामध्ये कसा लढला, तर इथं त्याचं वाहन दिसतंय, म्हणजे तो घोड्यावरून लढलाय. त्याच्यानंतर त्यांनी कुठलं शस्त्र वापरलं, तर साधारणपणे इथे भाला त्याच्या हातामध्ये आजमितीला दिसून येतोय. त्याच्यानंतर इथे खाली जर आपण पाहिलं तर अजून त्याला सेक्शन्स आहेत. तर इथे खाली तो मृत कसा झाला आणि तो मृत झाल्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला तो त्याला स्वर्गप्राप्ती झाली, असं सगळं ह्या विरगळीमध्ये दाखवलं गेलं आहे. म्हणजेच एक जो वीर होता की ज्याचं बलिदान झालं आणि त्याच्या बलिदानानंतर
त्याच्या बलिदानाचं कायमस्वरूपी स्मरण राहावं म्हणून विरगळ इथं केली गेली. त्याची पत्नी इथे सती गेली, त्यामुळे ही समाधी त्या पत्नीची बांधली गेली. सतीचं वृंदावन केलं गेलं. मगाशी मी जो तुम्हाला शिल्प दाखवलं ते सतीचं वृंदावन आहे आणि एकंदरीतच ही समाधी आहे हे आपल्याकडच्या बहुतांश लोकांना माहीतच नाही आहे. हे त्यांनी स्मरण ठेवावं आणि मग आपण आतमधली बाजू बघूयात. आम्ही या मंदिराविषयी अशी एक आख्यायिका ऐकून आहोत, म्हणजे इथले जे जुने जाणकार लोक आहेत त्यांच्याकडनं ही आख्यायिका ऐकायला मिळते की इथे जे मंदिरामध्ये जी द्रौपदीची जी मूर्ती आहे, म्हणजे झोपलेली द्रौपदी आहे, तर ती कूस बदलते अशी एक आख्यायिका ऐकून आहोत. त्याचबरोबर या ज्या मूर्त्या आहेत, आता तिथे वरती नावं दिली गेलेली आहेत, परंतु त्या मूर्त्यांचं एक वैशिष्ट्य काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपण जर या पाचही सर्वप्रथम पहिल्या दालनातल्या या पाचही मूर्त्या आपण पाहिल्या तर या पाचही मूर्त्या अतिशय संशोधनात्मक दृष्टीने आपण पाहिल्या पाहिजेत. या प्रत्येकाचे जे काही मुकुट आहेत हे वेगळेवेगळे आहेत. त्या मुकुटाची जी रचना आहे ती प्रत्येकाची वेगळीवेगळी आहे. तदनंतर यांच्या चेहऱ्यांचे, ज्याला आपण फीचर्स म्हणतो, असे सगळे चेहऱ्यांचे हावभाव आणि आकार वेगळेवेगळे आहेत. यांच्या वस्त्रांची एक वेगवेगळी प्रत्येकाची पद्धत आहे घालण्याची. आणि या सर्व गोष्टीच या मंदिराच्या वैशिष्ट्याभर मूर्ती आहेत. म्हणजे मूर्तींची जी वैशिष्ट्य आपण म्हणू तर हीच सर्व आहे की प्रत्येक मूर्ती सारखी नाही आहे. ते छापाचे गणपती नाही आहेत की एका छापात सगळ्या पाच मूर्ती, अशा केल्या गेलेल्या नाही आहेत. मूर्तीकारांनी अतिशय श्रम केलेले आहेत हे आज आपल्याला दिसून येत आहे. वारंवार त्याला रंगकाम केल्यामुळं जुने ज्या काही नैसर्गिक रंगामध्ये ह्याला रंगवलेलं होतं ते मात्र आज आपल्याला दिसणार नाही, किंवा त्यांचे फोटो त्यावेळी तसे उपलब्ध आज मितीला नाही आहेत. पण ज्यावेळेस नैसर्गिक रंग दिले असतील तर ती सुद्धा याची एक फार मोठी जमेची बाजू होती, परंतु आज आपल्याकडे ती उपलब्ध नाही आहे. दुसरा आपण जो प्रश्न विचारलात की पूर्वी असं एक आख्यायिका आहे, तर त्याविषयी मला सांगायचं आहे की अशा आख्यायिका या अनेक मंदिरांना अनेक काळात लागू झाल्या. पण या खऱ्या आहेत का? मग त्याला खऱ्या आहेत तर आपण त्याला सत्यकथा इतिहास का नाही म्हणत, आपण त्याला आख्यायिका का शब्द वापरतो आहे? त्याचं मुळात कारणच हे आहे की ही गोष्ट कधी होणं नव्हे की एखादी मूर्ती आपण केली आणि ती कूस बदलते. मग ही जी काही गोष्ट लोकांच्या समोर आली किंवा जनमतामध्ये या गोष्टीविषयी खूप मोठं कुतूहल निर्माण झालं, त्याचं कारण असं आहे की त्या त्यावेळी इथल्या समाजाला या मंदिराप्रती असणाऱ्या पवित्र भावामधून त्यांनी या मंदिराचं कायमस्वरूपी पावित्र्य राहावं, म्हणजे इथं जागृत देवस्थान आहे असं लोकांना सांगायला सुरुवात केली. अतिशय प्रामाणिक भावाने त्यांनी या गोष्टी सांगितल्या आणि या प्रामाणिक भावामधून या गोष्टींचा जन्म झाला. तदनंतर द्रौपदी कूस बदलते ही जर का लोककथा लोकांमध्ये गेली तर आज देखील हे देवस्थान हे किती जागृत आहे आणि याचं पावित्र्य नवीन पिढीने कसं राखलं पाहिजे हा त्याच्यामागचा उदात्त आणि प्रामाणिक हेतू ही गोष्ट निर्माण होण्यामागे होता आणि ती लोककथांमध्ये गेली. आजही लोक ही गोष्ट विचारतात. लांबून लांबून काही परकीय पर्यटक आले, त्यांनी देखील ही गोष्ट विचारली. मला आपल्याला सांगावं वाटतं 2006-07 साधारणपणे आज आपल्यात नाही आहेत अशा सुषमा स्वराज, सर्व भारताला आणि अर्थात सर्व जगाला ज्यांचा आदर आहे त्या अतिशय उत्तम अशा नेत्या होत्या. आणि सुषमा स्वराज इथे येऊन गेल्यात, त्यांनी या मंदिराचं दर्शन घेतलं आहे आणि या मंदिरात आल्याबद्दल स्वतः त्यांनी फार कृतार्थ स्वतःचे भाव व्यक्त देखील केलेले आहेत त्यावेळी. आज आपण पाहिलं डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी आपल्याला या मंदिराविषयी माहिती दिली आहे. भारतामध्ये जी दोन मंदिरं आहेत, पाच पांडवांची जी दोन मंदिरं आहेत त्यापैकी एक दिल्लीमध्ये तर दुसरं आपल्या तळेगावात आहे आणि ही तळेगावसाठी फार मोठी गोष्ट आहे. या मंदिराची रचना, तिथलं स्ट्रक्चर, त्याचबरोबर इथल्या मूर्त्यांविषयी आणि ज्या आख्यायिका आहेत त्यांच्याविषयी आज प्रमोद सरांनी आपल्याला माहिती दिली आहे. तर आवाज न्यूजच्या माध्यमातून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्याकरिता तुम्ही जी आम्हाला मदत केली त्याबद्दल धन्यवाद. आणि जाता जाता फक्त मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या प्रेक्षकांसाठी काही आवाहन करावं. आजपर्यंत अनेक लोकांनी, अभ्यासकांनी आणि या मंदिरावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी
मनापासून प्रयत्न केला की या मंदिराचा जास्तीत जास्त प्रसार आणि जागृती समाजामध्ये व्हावी, पण ती तेवढ्या अर्थी खऱ्या अर्थी झालेली नव्हते. पण आज आवाज न्यूजला मी इतिहास अभ्यासक म्हणून सर्व अभ्यासकांतर्फे आणि इतिहासात काम करणाऱ्या, इतिहासावर प्रेम करणाऱ्या सर्वांतर्फे धन्यवाद देऊ इच्छितो की अधिक संख्येने आपला चॅनल पाहणारी लोकं आहेत आणि जास्तीत जास्त लोकांसमोर आज तुम्ही या मंदिराचा इतिहास मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. विशेष धन्यवाद मी देईल की दाभाडे राजघराण्याला की ज्यांनी इथे आम्हाला शूटिंग करण्याची परवानगी दिलीत आणि जे काही आज आपण याविषयी मांडतो आहोत इथे त्यांच्या परवानगीने आपण इथे आलेलो आहोत. त्यामुळे त्यांचे आणि राजघराण्याचे, दाभाडे राजघराण्याचे आणि आवाज न्यूज चॅनलचे मी विशेष आभार मानतो. लोकांनी देखील आजपर्यंत या मंदिरावर जसं प्रेम केलं तसं हे जागृत देवस्थान कायमस्वरूपी जागृत ठेवण्यासाठी इथलं पावित्र्य जपावं, शेवटपर्यंत हे पावित्र्य जपलं जावं आणि अधिकाधिक या मंदिराची उन्नती व्हावं असं मी मत व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद.